कारण अली छोट्या मुलांनाही स्ट्रेस येतो, मग आपल्याला तर विचारायलाच नको. पण मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे, कोणीतरी आपल्याला सांगितलेलं हे काही वेळापुरतंच काम करतं, त्यामुळे डिप्रेशन स्ट्रेस ह्या शब्दांना जरा दूर ठेवूया. काय पटतंय ना राव? नमस्कार, मी आरजे शशुशो शिनाली ग्रो मोशनच्या सगळ्या व्ह्युअर्सला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. अन्न वस्त्र निवारा ह्या जशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, अत्यावश्यक गोष्टी आहे आपल्या सगळ्यांसाठी, तसंच हल्लीच्या जगामध्ये वावरताना प्रेरणा मोटिवेशन ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अली छोट्या मुलांनाही स्ट्रेस येतो, मग आपल्याला तर विचारायलाच नको. आणि धावपळीच्या जगामध्ये वावरताना आपले गोल्स अचीव करताना आपल्याला मोटिवेशन इन्स्पिरेशन मिळत राहणं गरजेचं असतं. आपण त्या बाबतीत खरं तर खूप भाग्यवान आहोत की आपल्या भोवताली इतकी छान छान मंडळी आहेत की जी सतत आपल्यासाठी काही ना काहीतरी मोटिवेशनल खाद्य घेऊन येतात, म्हणजे आपल्या मनासाठी सोल फूडसाठी काही ना काहीतरी आपल्याला ते पोचवत असतात, पुरवत असतात. पण मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे, कोणीतरी आपल्याला सांगितलेलं हे काही वेळापुरतंच काम करतं, म्हणजे शॉर्ट टर्म डोस असतो त्याचा. पण त्याचा जर लॉंग टर्म डोस व्हायला पाहिजे, त्याचा लॉंग टर्म इफेक्ट्स आपल्यावरती व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर मग आपण आपल्या पर्सनॅलिटीमधनं सेल्फ मोटिवेशन हा फॅक्टर शोधून काढला पाहिजे. कारण स्वतः स्वतःला जर प्रेरणा देत राहिलो तर मग कोणत्याही टप्प्यावरती आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगण्याची गरज पडत नाही, आपणच स्वतःचे मार्गदर्शक ठरतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की सेल्फ मोटिवेट होणं किंवा सेल्फ मोटिवेशन देणं यासाठी फार काही करायची गरज नसते. जे मी स्वतःच्या अनुभवामधनं शिकतीये शिकणार आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आपले छोटे छोटे गोल्स जे आहेत ना ते डिसाईड करायचे. खूप मोठे मोठे गोल्स अचीव करण्याच्या भानगडीत नाही पडत मी, छोटे छोटे गोल्स जे आहेत ते ठरवायचे आणि त्याला पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न करायचा. आपण काम करतोय तेव्हा मी खूप हार्डवर्क करतोय असा आपला ॲप्रोच असा आपला ॲटिट्यूड न ठेवता आपण जे काही काम करतोय ते आपण किती एन्जॉय करतोय यावरती फोकस करायचा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, दिवसभरातनं जेव्हाही तुम्हाला शक्य होईल मोबाईलवरती असू द्या, पेपरमध्ये असू द्यात, रस्त्याच्या आजूबाजूला असू द्यात, कुठेही काहीतरी छान लिहिलेलं असतं ते वाचण्याची सवय ठेवा. काही ना काहीतरी वाचलं गेलंच पाहिजे दिवसभरामध्ये. तिसरी महत्त्वाची गोष्ट तर तुम्हाला सांगितलीच आहे, पण त्याच्या पुढे आपण स्वतः आपल्या तब्येतीकडे, इनफॅक्ट आपण कसं आज फिटनेस फ्रीक झालो आहोत सगळेजणं, पण त्याचबरोबर आपल्या मेंदूला आणि आपल्या मनाला त्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी सतत चांगले विचार जे आहेत ते प्रोव्हाइड केले गेले पाहिजेत. आणि आपण जे काही काम करतो त्याचं सेल्फ ॲनालाइज आपल्याला करता आलं पाहिजे, म्हणजे कोणासोबत तरी आपली तुलना न करता आपण जे काम केलेलं आहे ते कालच्यापेक्षा आज कसं बेस्ट केलं आहे आणि यामध्ये अजून काय बेस्ट करू शकतो ह्यावरती फोकस करायचा. निश्चितच हे सगळं काही करत असताना थोडासा वेळ स्वतःच्या छंदासाठी सुद्धा द्यायचा. आपण काम करताना कोणतंही त्याच्यामधून एक छोटासा ब्रेक घ्यायचा आणि जे काही आवडेल ते 5 मिनटं तरी करायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर छोट्या छोट्या केल्या तर, पण ह्या जरी गोष्टी तुम्ही कराल सुरुवात कराल तर निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आणि प्रयत्न करणं थांबवायचं नाही, प्रत्येक प्रयत्नाला आपण हेच सांगायचं की माझं गोल जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. या संदर्भाची खरं तर खूप छान गोष्ट मी वाचली होती आणि जेव्हाही मला असं वाटतं की मी आता प्रयत्न करणं थांबवतीये तेव्हा मी ती गोष्ट आठवते. एक राजा असतो आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एकदा एक विदेशातनं महोदय येतात आणि ते त्याच्यासाठी त्या राजासाठी असा एक मोठा मौल्यवान असा दगड घेऊन येतात. आणि तो दगड पाहिल्या क्षणी राजाला खूप छान वाटतं की अरे हा खूप भारी आहे, खूप किमती दगड आहे हा. तो लगेच त्याच्या मंत्र्यांना आदेश देतो की या दगडामधनं सुंदर अशी विष्णूंची मूर्ती जी आहे ती साकारली पाहिजे. मग मंत्रीजी अर्थातच राजाची आदेश आहे, त्यानंतर मग त्या गावामध्ये त्या राज्यामध्ये असणारा जो सर्वोत्तम मूर्तिकार आहेत त्याच्याकडे जातात आणि त्याला सांगतात की राजांनी आदेश दिलेला आहे की या दगडातून सुंदर अशी श्रीविष्णूंची मूर्ती जी आहे ती घडवायची. आणि तो देखील कामाला लागतो, पण एक घाव घाल, दोन घाव घाल, असे जवळपास तो 50 घाव जो आहे त्याच्यावरती घालतो पण तो दगड काही फुटत नाही. आणि तो विचार करतो की किती प्रयत्न करतो आहे मी मगाचपासून तरी हा दगड काही फुटत नाही आहे, आपल्याकडनं काही हे शक्य होतं आहे असं वाटत नाही. तरी तो जेव्हा पुढचा घाव घालायला जातो तेव्हा पुन्हा त्याच्या मनात विचार येतो की 50 घाव घातल्यानंतर जर हा दगड फुटला नाही तर आता ह्या 51 घावांनी काय फुटणार आहे. तो म्हणतो की जाऊ देत, आपण हा मंत्रीजींना परत देऊन टाकूयात दगड
आणि सांगूया त्यांना की नाही शक्य होणार, कारण त्या बदल्यात त्याला 50 सुवर्ण मुद्रा ज्या आहेत त्या मिळणार असतात. पण आता प्रयत्न केले आहेत, यश तर मिळत नाही आहे, आणि तो घेऊन तो मंत्रीजींकडे जातो. आता राजाने ऑर्डर दिलेली असते त्यामुळे ती पूर्ण तर व्हायलाच पाहिजे. मंत्रीजी मग त्याच राज्यामधला जो एक साधारण मूर्तिकार असतो त्याच्याकडे तो दगड घेऊन जातात आणि त्याला सांगतात की याची विष्णूंची मूर्ती बनवायची आहे. तो दगडावर त्या दगडावरती घाव घालताच क्षणी त्या दगड जो आहे तो फुटतो आणि तो मूर्ती साकारतो आणि त्याला त्या 50 सुवर्ण मुद्रा मिळतात. मला असं वाटतं की त्या आधीच्या सर्वोत्तम मूर्तिकाराने जर तो 51वा घाव घालताना मी का घालू, प्रयत्न केलेत मी, नाही यश मिळालं आहे असा विचार करून जो घाव मागे घेतला तो जर घातला असता तर त्याला त्याच्यात यश मिळालं असतं आणि त्या 50 सुवर्ण मुद्रा त्याच्या झाल्या असतात. त्यामुळे आपल्याला कधीच माहिती नसतं की आपला कोणता घाव जो आहे तो वर्मी लागेल. पण एक काम केलं पाहिजे, आपण आपला प्रयत्न करत राहायला पाहिजे, कारण तीच तर संधी असते ना की आपण प्रयत्न करायची वेळ आणि ती गोष्ट घडण्याची वेळ याचा योग जो आहे तो जुळवून आणला पाहिजे. माघार घ्यायची नाही, घाव घालायचा, पुढे जे होईल ते बघायचं. सो स्वतःला मोटिवेट करत राहा, खूप काही आहे अनुभवण्यासारखं. तर त्यामुळे त्या मूर्तिकाराप्रमाणे विचार करू नका की माझ्या 51 घावनी होणार आहे की नाही, घालून बघा. प्रयत्न जर कराल तर निश्चितच त्याचा रिझल्ट हा तुमच्यासमोर असेल. असे प्रयत्न करत राहायचे आणि मला असं वाटते की ते मी ॲक्च्युली माझ्या रोजच्या आयुष्यात करते. खरं तर रेडिओ जॉकी म्हटलं की अरे तुला बोलायला आवडतं का, अरे तू खूप बडबड करते का असं म्हटलं जातं. पण त्याबरोबरच त्या बडबड करण्यालाही अर्थ असावा लागतो आणि त्यासाठी उगाच सहज असं काहीतरी बोलून चालत नाही. जे मनातलं असतं ते तर सांगावं लागतंच, पण त्याचबरोबर आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या आयुष्यामध्ये त्या बोलण्यानेही फरक पडला पाहिजे हा विचार सतत बॅक ऑफ माइंडमध्ये असतो. त्यामुळे रोज जरी जाऊन मी माझं 4 तासाचा शो करत असले तरी त्यामध्ये रोज ते वेगळेपण शोधावं लागतं आणि मला असं वाटते की रेडिओ ह्या क्षेत्राने मला रोजचं आयुष्य जगताना त्यातलं वेगळेपण शोधण्याची जी आहे तर ती संधी मला रोज देत असतो. गाण्यांच्या माध्यमातून, कलाकारांशी गप्पांच्या माध्यमातून, श्रोत्यांच्या अनुभवामधनं मी स्वतःला मोटिवेट करत असते आणि ज्यातनं मला मोटिवेशन मिळतं ते मी त्यांच्याबरोबर शेअर करून त्यांच्याही आयुष्यामध्ये काही आनंदाचे क्षण आणत असते. तर मला असं वाटतं की आपण सगळेजण असंच एक प्रयत्न करूयात. हल्ली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची खूप जास्त आवश्यकता आहे, त्यामुळे डिप्रेशन, स्ट्रेस ह्या शब्दांना जरा दूर ठेवूयात. आनंद, सकारात्मकता, एनर्जी, व्हायब्रेशन्स ह्या गोष्टींना जवळ करूयात. काय लाईफ खरंच खूप छान होईल. जसं मी माझ्या नेहमी व्हिडिओजमध्ये म्हणते काय पटतं येणार आहो, तसंच इथेही म्हणते आहे काय पटतं येणार आहो. पटल्यास खाली कमेंट करून नक्की सांगा, तुमचा फीडबॅक द्या, कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ ते देखील मला नक्की सांगा. आवडेल मला तुमच्याकडनं प्रतिक्रिया घ्यायला आणि जर काही चांगल्या प्रतिक्रिया मला माझ्यामध्ये बदल घडवण्यासाठी दिल्या गेल्या तरी त्याही आवडतील, त्याचाही आनंदाने मी स्वीकार करेल. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आज खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.